कविता पाटली स्पीच मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण परफेक्ट दही वडे कसे बनवायचे आहेत, जेणेकरून हे दही वडे तेलकट पण होणार नाहीत. शिवाय बऱ्याचदा काय होतं की या वड्यामध्ये दही जे आहे हे आतपर्यंत शोषलं जात नाही, तर हे पूर्णपणे दही वड्यामध्ये दही शोषलं जावं वरून क्रिस्पी आणि आतून असे मऊ लुसलुशीत वडे होण्यासाठी काय करायचं आहे, कोणती ट्रिक वापरायची आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाच्या टिप्स आहेत, चला पाहूया दही वडे रेसिपी. यासाठी आपल्याला या ठिकाणी एक कप उडीद डाळ लागणार आहे आणि यामध्ये अर्धा कप मूग डाळ घालायची आहे. या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून एक 4 ते 5 तासासाठी अशा भिजत ठेवायच्या आहेत. 4 ते 5 तासानंतर ही डाळ आपण अशी चाळणीमध्ये नितळून काढायची आहे. मुगाची डाळ पण आणि उडदाची डाळ पण पुन्हा हे मिक्सरमध्ये घेऊन यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचं आहे. 1 इंच आलं कट करून टाकायचं आहे. 8 ते 9 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. 3 ते 4 हिरवी मिरची टाकायचं आहे. या सर्वांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घेतलं तरी चालू शकतं. त्याचबरोबर 1 चमचा जिरे टाकायचे आहेत आणि याची आता मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे. पाणी अजिबात वापरायचं नाही. जर अशी पेस्ट होतच नसेल तर अगदी थोडं 1 ते 2 चमचे पाणी वापरलं तरी चालेल, परंतु जास्त पाणी वापरू नका या ठिकाणी, मग वडे आपले तेलकट होतील. आता एका छोट्या बॉल्समध्ये आपण 1 वाटी दही घ्यायचं आहे. हे दही शक्यतो आंबट नसावं आणि असं दाटसर घट्ट असं दही घ्यायचं आहे आणि हे दही पाणी न घालता छान असं फेटून घ्यायचं आहे. याच्या गुठळ्या वगैरे बनणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे आपलं दही फेटून झाल्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे बारीक केलेली साखर टाकायची आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याचबरोबर यामध्ये 1/4 चमचा काळं मीठ टाकायचं आहे. आपलं हे तयार आहे आता गोड दही, दही वड्यासाठी लागणारं. हे असं बनवून आपण दही फ्रीजला ठेवायचं आहे. आता हे आपलं पीठ तयार आहे. आता या ठिकाणी यामध्ये 3 ते 4 चमचे रवा वापरायचा आहे. यामुळं आपले दही वडे आहेत हे खूप छान असे क्रिस्पी बनतात. शिवाय जर आपल्याला पीठ आपलं थोडं सिलसर वाटत असेल तरी सुद्धा या ठिकाणी थोडासा रवा वापरला म्हणजे ते पीठ दाटसर येतं. आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाची टीप म्हणजे हे पीठ अगदी 5 ते 10 मिनिटं चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. एवढं फेटायचं आहे की आपण हे पाण्यावरती टाकल्यानंतर हे असं पाण्यावरती तरंगलं पाहिजे. एवढं हलकं असं पीठ होईपर्यंत हे फेटून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही जास्त फेटाल तितके वडे आपले क्रिस्पी होतात. आता या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडासा अगदी 1/4 चमचा खायचा सोडा टाकायचा आहे आणि आता पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण छान असं फेटून घेतलेलं आहे त्यामुळं हे पीठ एकदम हलकं हलकं असं तयार झालेलं आहे. आता गॅसवरती कढई किंवा पॅन तापत ठेवायचं आहे. यामध्ये तेल आपलं कढलं छान की आता यामध्ये हे आपले वडे तळून घ्यायचे आहेत. आता वडे तळत असताना गॅस एकदम फुल पण ठेवायचा नाही आणि पूर्ण मंद आचेवर पण ठेवायचा नाही. मध्यम आचेवरतीच हे वडे तळून घ्यायचे आहेत. दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या ठिकाणी जास्त वेळ पण एकदम कडक होईपर्यंत हे वडे तळायचे नाहीत. यामुळे जे दही आहे हे वड्यामध्ये शोषलं जात नाही. असे थोडे भाजले गेले की वडे आता आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला तेलकट वडे नको असतील तर तुम्ही आपेपात्रामध्ये सुद्धा हे वडे बनवून घेऊ शकता. यामध्ये सुद्धा छान असे वडे तयार होतात. आता हे वडे आपले सर्व तयार झालेले आहेत. आहे असे सुद्धा हे वडे खाण्यासाठी खूप टेस्टी असे लागतात. तुम्ही अशा प्रकारचे वडे स्टोअर करून ठेवू शकता आणि हवे तेव्हा आपण यामध्ये दही घालून त्याचे दही वडे बनवून खाऊ शकता. तर पाहू शकता आतून एकदम वरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ असे खुसखुशीत असे हे दही वडे झालेले आहेत. आता यानंतर एका भांड्यामध्ये एक गरम पाणी घ्यायचं आहे. पाणी हे गरमच असावं. तर यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि 1/2 चमचा मीठ टाकायचं आहे
आणि हे छान आता मिक्स करून यामध्ये आपल्याला जेवढे आपण वडे वापरणार आहोत आता तेवढेच वडे आपण या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. या पाण्यामध्ये हे वडे फुगवून पुन्हा मोठे होतात, त्यामुळे जास्त पण वडे टाकायचे नाहीत. आणि 10 ते 15 मिनटं हे झाकण लावून तसंच ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटानंतर पाहू शकता आपले वडे फुगवून केवढे मोठे झालेले आहेत. आता यातील एक एक वडा काढून यामधील पाणी अगदी अलगद असं दाबून काढायचं आहे. एकदम जास्त प्रेशरने पण दाबायचे नाहीत, वडे फुटले जातील. तर असे एकदम अलगद असे थोडं थोडं यातील पाणी काढून हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका, त्यामुळं एक प्रकारचं मोटिवेशन मिळतं नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी. त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकामध्ये सुद्धा हे व्हिडिओ शेअर करत चला. तर जेवढे आपल्याला वडे लागणार आहेत तेवढे वडे आपण आता प्लेटमध्ये असे काढून घ्यायचे आहेत. आणि यानंतर आपण जे फ्रीजला गोड दही बनवून ठेवलेलं आहे हे दही या वड्याच्या वरून असं घालायचं आहे. दही भरपूर घालायचं आहे, दही दाटसर असावं, दही जास्त आंबट नसावं, भरपूर असं दही या ठिकाणी वापरायचं आहे. तर यानंतर आपण हिरवी चटणी वापरायची आहे वरून. त्यानंतर चिंच आणि गुळाची गोड चटणी वापरायची आहे. तर याचं प्रमाण, चटणीचं प्रमाण हे आपण आपल्या आवडीनुसार ठेवलं तरी चालतं. आता यानंतर यामध्ये अगदी चिमूटभर काळं मीठ वरून असं टाकायचं आहे. त्याचबरोबर चिमूटभर काळी मिरी पावडर टाकायची आहे, चिमूटभर जिरे पावडर टाकायची आहे, लाल मिरीची पावडर टाकायची आहे, त्याचबरोबर चाट मसाला टाकायचा आहे. हे सर्व प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे. वरून बारीक शेव टाकायचे आहे आणि पाहू शकता खाण्यासाठी तयार आहेत आपले दही वडे, एकदम मऊ असे लुसलुशीत. नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.